वो आपने दिल से बोला है, दिल से बोला है, मनापासून तुमचं भाषण होतं अशी पोच पावती आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील दिली आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं, आम्ही आता कारभार सुरू केला आहे, राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आम्हाला ताकद द्या, आम्हाला शक्ती द्या, आम्हाला बळ द्या. त्यांनी सांगितलं काळजी करू नका. आणि म्हणून राज्य सरकारमध्ये आपण असताना आम्ही कमी कालावधीमध्ये अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांना 50,000 रुपये रेग्युलर कर्जफेड करणाऱ्यांना आम्ही निर्णय घेतला, त्याचा जी आर देखील मला आत्ता मिळालाय, जी आर पण काढला आम्ही. पेट्रोल डिझेलवर 5 रुपये 3 रुपये कमी केले दादा भुसे यांनी, जे हा जी आर पण आलाय. म्हणजे खोटं आश्वासन खोटं वचन देण्याचं काम आपलं सरकार नाही करणार, आपलं म्हणजे तुमचं आपलं सगळ्यांचं सरकार आहे ते. दादा भुसे यांनी जे सांगितलं, पश्चिम वाहिन्या नद्या ज्या आहेत, त्या नद्या ज्या आहेत, या नद्यांचं पाणी समुद्राला वाहून जातं ते वळवा, तो प्रकल्प देखील आपण करतोय. तो देखील सरकारने निर्णय घेतलाय. दुष्काळी भाग जिकडे पाणी पाहिजे, जे सिंचनाखाली जमीन आणायची आहे, जे वाहून जाणारं पाणी, जे वाया जाणारं पाणी जे आहे, ते आम्ही वळवण्याचा निर्णय घेतलाय धोरणात्मक. पाणी उपलब्धता जे प्रमाणपत्र जे आहे त्याचा जी आर पण इकडे आणलाय. मी अधिकाऱ्यांना सांगितलंय की आता तुम्हाला सगळं आम्ही करून देतोय, आम्हाला पहिल्यासारखं काम नाही पाहिजे, युद्ध पातळीवर काम सुरू करा. या ताई पण आल्या तर आमदार. आणि म्हणून हे प्रत्यक्ष आमचं काम असं आहे, जे डायरेक्ट प्रस्ताव